नमस्कार मित्र हो मी घेऊन येत आहे एक बोधकथा कथेचं नाव आहे घोड्याला चांगलीच अद्दल घडली एका माणसाकडे एक घोडा आणि एक, एक गाढव होते एके दिवशी तो त्या दोघांना घेऊन बाजाराला निघाला त्याने गाढवाच्या पाठीवर खूप ओझे ठेवले आणि घोड्याच्या पाठीवर मात्र काहीच ओझे ठेवले नाही वाटेत गाढव घोड्याला म्हणाले माझ्या पाठीवरचे थोडे ओझे तू घेतो का मला ते फारच जड होते आहे यावर घोडा म्हणाला जड हो की हलके हो मला त्याची परवा नाही ओझे वाहून नेणे हे तुझे काम आहे ते तुलाच केले पाहिजे ते ओझे मला घ्यायला सांगू नकोस यावर गाढव काहीच बोलले नाही ते तसेच निमूटपणे चालू लागले थोड्या वेळाने प्रचंड ओझ्यामुळे गाढवाचे पाय लटपटू लागले त्याच्या तोंडाला फेस येऊ लागला मग त्या माणसाने गाढवाच्या पाठीवरचे सर्व ओझे उतरवले ते सर्वच्या सर्व ओझे घोड्याच्या पाठीवर लादले मग ते पुढे चालू लागले चालता चालता घोडा म्हणत म्हणाला मी मगाशी गाढवाचे ऐकले नाही गाढवाच्या पाठीवरचे थोडे ओझे मी घेतले असते तर मला ही शिक्षा झाली नसती आता हे सर्व जड ओझे मलाच बाजारापर्यंत वाहून न्यावे लागणार बरं का मित्र हो दुसऱ्याच्या कष्टाचे थोडे तरी वाटेकरी व्हावे